अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ दे ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। उद्या रविवार आहे, उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे, 9 ऑक्टोबर आहे उद्या, तर उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातली सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा असते। या दिवशी आपण लक्ष्मीसाठी केलेली सेवा जी असते ती अतिशय प्रभावी सेवा होते आणि त्याचं फळ जे आहे ते त्वरित आपल्याला मिळतं। तर त्यामुळे याआधी पण मी तुम्हाला काही उपाय सांगितले, काही सेवा सांगितले, त्यातले तुम्हाला जमतील तेवढे करा। तर आज मी तुम्हाला, उद्या कोजागिरीचे पौर्णिमा आहे तर त्याच्या आधी तुम्ही आजच्या दिवसात कधी पण काही मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे तर त्यातल्या तुम्हाला जमतील तेवढ्या गोष्टी तुम्ही एक आणा, दोन आणा, पाच आना, तुम्हाला जमतील तेवढ्या आणा पण नक्की आणा, एक वस्तू तरी तुम्ही आणा। मी खूप काही महागड्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाहीये, ज्या अगदी आपल्या सर्वसामान्यांना परवडतात अशाच गोष्टी, पण त्यामुळे फायदे अधिक होतात म्हणून मला या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे। हे बघा, आपण जी पण काही सेवा वगैरे करतो आणि सेवा करताना आपलं मन जे आहे ते निर्मळ असणं, मनापासून सेवा करणं, श्रद्धेने सेवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे। आता तुम्ही म्हणू शकता की ताई या गोष्टी आणल्या म्हणजे झालं का, तर तसं नाहीये। हे बघा, कष्ट तर आपल्याला करावेच लागतात, कष्टासोबत नशिबाची साथ लागते। काही जणांचं असतं की खूप कष्ट करून सुद्धा पाहिजे तेवढं सक्सेस त्यांना मिळत नाही, तर त्यामुळे आपल्या कष्टासोबत नशिबाची सुद्धा साथ मिळावी आणि आपण अजून उत्साहाने काही पुढच्या गोष्टी केल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये, यासाठी आपल्याला काही देवाच्या ज्या गोष्टी आहे, काही अमुक एक दिवसांना अमुक एक उपाय जे आहे ते केलेच पाहिजे। तर मी तुम्हाला काही गोष्टी सांगते की त्यातल्या तुम्हाला जमतील तेवढ्या गोष्टी आणायच्या आहे। आणि उद्या कोजागिरीचा अतिशय चांगला मुहूर्त आहे, त्या मुहूर्तावर तुम्हाला या गोष्टी ज्या आहे देवघरासाठी, या देवघरामध्ये तुम्हाला स्थापित करायचं आहे। आपण सेवा तर रात्री 12 वाजता करणारच आहे, तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहे या अगदी तुम्ही हळद कुंकू अक्षता वाहून तुमच्या देवारामध्ये ठेवू शकता। बाकी रात्री आपण सेवा करणारच आहे। सेवा मी तुम्हाला आधीच याआधी व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपल्याला सेवा कुठली कुठली करायची आहे। लक्ष्मीसाठी उद्या आपल्याला खास करून सेवा करायची असते। तर सगळ्यात पहिले, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टी जर आपल्या देवघरामध्ये असल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी देवी जी आहे ती जात नाही, ती आपल्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो आणि त्यामुळे आपली असलेली लक्ष्मी जी आहे ती स्थिर होते, किंबहुना त्याच्यात वाढ होते पण कमी होत नाही। कोजागिरी पौर्णिमेला जो चंद्रप्रकाश असतो ना, तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कोजागिरीच्या रात्री तुम्हाला चंद्रप्रकाश जास्तीत जास्त आपल्या अंगावर पडेल याची एवढी तुम्ही काळजी घ्या। कारण काय आहे, ह्या चंद्रप्रकाशामध्ये खूप सात्विक लहरी आहे। कोणाला जर डोळ्यांचे प्रॉब्लेम असतील तर त्यांनी एकटक, मी हा उपाय आधी पण सांगितला आहे, एकटक तुम्हाला चंद्राकडे जेवढा वेळ जमेल तेवढं, अर्धा सेकंद, 15 सेकंद, तुम्हाला जेवढं जमेल तेवढं, 1 मिनिट, तुम्हाला जेवढं जास्त वेळ कंटिन्यू चंद्राकडे बघता येईल तेवढं बघा। त्या चंद्रप्रकाश जो आहे तो तुमच्या डोळ्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करा। यामुळे जर तुमचे डोळ्यांचे काही प्रॉब्लेम असतील, लहान मुलांना आजकाल चष्मा असतो, ते खूप टीव्ही मोबाईल बघतात, तर त्यामुळे तर असे काही प्रॉब्लेम असतील तर ते प्रॉब्लेम कमी होण्यासाठी याचा फायदा होईल। तर आज जी तुम्हाला उद्या वस्तू आणायची आहे तर त्यातली सगळ्यात पहिली महत्त्वाची वस्तू आहे लक्ष्मीची, लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती किंवा लक्ष्मीचा शिक्का। तर हे बघा, माझ्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो आहे। दर मी लक्ष्मीपूजनला हा जो कॉईन आहे, मूर्ती पण आहे माझ्याकडे, लक्ष्मीची मूर्ती आहे, फोटोसुद्धा आहे, पण सगळं आपण देवारात ठेवत नाही। हा जो कॉईन आहे यावर लक्ष्मी आहे, सरस्वती आणि गणपती बाप्पा। तर हा कॉईन मी दर लक्ष्मीपूजनला माझ्या देवाऱ्यामध्ये, माझी पूजा मानते मी लक्ष्मीपूजनची, तर त्यामध्ये मी हा जो कॉईन आहे तो पूजत असते। तर तुम्हाला जमेल, आता हा मी काय केलेला आहे, पहिल्या वेळेस माझ्याकडे खूप छोटा होता तर मी दरवेळेस त्याच्यामध्ये भर देत देत तो जो कॉईन आहे तो मी मोठा मोठा घेत गेलेली आहे। आता माझ्याकडे हा जो कॉईन आहे हा 100 ग्रॅमचा आहे। तर मी दरवर्षी थोडं थोडं माझ्या परिणामाला, माझ्या बजेटनुसार जमेल तसं मी वाढवत वाढत गेली। आधी अगदी छोटा होता माझ्याकडे, आता बऱ्यापैकी हा जड पण आहे। तुम्हाला जमेल तसं घ्या, अगदी छोटा पण, 1 रुपयाचा कॉईन असतो ना आपला, तेवढा पण हा लक्ष्मीचा कॉईन मिळतो, तर तेवढासुद्धा तुम्ही घेऊ शकता। तो अगदी तुम्हाला 200-250 रुपयांपर्यंतसुद्धा मिळेल, वजनावर असते चांदी। तर तुम्ही हा चांदीचा लक्ष्मीचा कॉईन घ्या। कॉईन नसेल जमत तुम्हाला, तुम्ही फोटो घ्या, फोटो 5-10 रुपयापासून मिळतो लक्ष्मीचा। हे बघा, विष्णू भगवानांचे पाय चेपताना सुद्धा लक्ष्मीचा खूप छान फोटो मिळतो, तो तुम्ही घेऊ शकतात। फक्त लक्ष्मी माता जी आहे ती कमळामध्ये बसलेली असावी, उभी नसावी, कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या घरची लक्ष्मी जी आहे ती स्थिर असावी। असं म्हणतात की उभी लक्ष्मी घेतल्यामुळे आपल्या घरातला पैसा जो आहे तो टिकत नाही, तो बाहेर जातो। त्यामुळे एक तर तुम्ही कमळामध्ये बसलेली लक्ष्मीचा फोटो घ्या किंवा विष्णूंचे पाय चेपताना लक्ष्मी मातेचा एक फोटो असतो तर तो तुम्ही घेऊ शकता। किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती नसेल तुमच्याकडे, मला कमेंट्स येतात की ताई लक्ष्मी मातेची मूर्ती मला देवारासाठी घ्यायची आहे, कधी घेऊ, कशी घेऊ, तर अशीच तुम्हाला कमळामध्ये बसलेली लक्ष्मी मातेची मूर्ती मिळते, तर ती सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। ती उद्याच्या मुहूर्तावर तुम्ही देवारा स्थापित करू शकता। तर ही पहिली गोष्ट झाली।
दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कवड्या, लक्ष्मी मातेला कवड्या अतिशय प्रिय असतात, ज्या पिवळ्या कवड्या असतात त्या, जिथे देवाचं सामान मिळतं तिथे तुम्हाला या पिवळ्या कवड्या मिळतील. तुम्ही 5 घ्या 7 घ्या 9 घ्या, 5 रुपयाला 1 कवडी असते, एवढं तर आपण करू शकतो आणि याचा फायदा आपल्यासाठीच आहे. लक्ष्मी मातेला या अतिशय प्रिय असतात पिवळ्या कवड्या, तर या तुम्ही नक्की घ्या. आपण सेवा तर करणारच आहोत, तर त्यामुळे या कवड्या ज्या आहेत त्या तुम्ही लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्याच्याजवळ फक्त तुम्ही ठेवू शकता. माझ्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती आहे, तर ते मी एक कवडी जी आहे ती लक्ष्मी मातेच्या मांडीत ठेवत असते आणि त्यानंतर बाकीच्या कवड्या मी आजूबाजूला गोल ह्या ठेवत असते. दिसायला पण छान दिसते. बघा, कवडीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे. जसं माता लक्ष्मी बाहेर आल्या, समुद्रमंथनातूनच माता लक्ष्मी ज्या आहेत त्या बाहेर आल्यात, त्यामुळे त्यांना कवडी अतिशय प्रिय आहे. जर घरात नेहमी कोणी आजारी पडत असेल, आजारी व्यक्तींच्या गळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कवडी घातली तरी पण त्याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल. ज्यांना संतान प्राप्ती करायची आहे, संतान प्राप्तीसाठी काही प्रॉब्लेम येत आहे, अशांनी कवडीची तावीजमध्ये, कवडी जी आहे ती तावीज सकट बांधून तुम्ही गळ्यामध्ये ती बांधू शकतात, त्यामुळे खूप लाभ होतो. संतान प्राप्तीचे जे प्रॉब्लेम आहे त्यामध्ये जे अडथळे येत आहेत ते दूर होतात. धनप्राप्तीसाठीसुद्धा या ज्या कवड्या आहे या अतिशय महत्त्वाच्या आहेत. या कवड्या तुमच्या दिवाऱ्यामध्ये असाव्या, नेहमी असाव्या, याचा खूप, कवडीचे सांगू तेवढे फायदे जे आहे ते कमी आहे, खूप फायदे आहे कवड्यांचे, तर त्यामुळे या कवड्या नक्की तुमच्या दिवाऱ्यात असाव्या. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, हे बघा, मी सगळ्या महिलांना विनंती करून सांगेल, तुम्ही श्रीयंत्र घ्या. श्रीयंत्र खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा, अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण हे जसं महत्त्वाचं आहे ना, त्याप्रमाणेच श्रीयंत्र हे खूप महत्त्वाचं आहे. माझ्याकडे श्रीयंत्र आहे, हे मी लग्न झालं त्याच वर्षी घेतलं होतं. हे खूप मोठं आहे, खूप जड पण आहे, हे बऱ्यापैकी महाग पण होतं पितळाचं, पण श्रीयंत्र आणि जे रुद्रयंत्र आहे ते माझं मोठं घेतलेलं आहे मी, आणि कुबेरयंत्र ते जे नॉर्मल साईजमध्ये असतं ते आहे. तुम्ही प्लीज श्रीयंत्र घ्या. श्रीयंत्राचे जे इफेक्ट आहे, हे लक्ष्मीचं आसन आहे, लक्ष्मी माता आणि विष्णूंचं हे आसन आहे, ते आपलं आसन सोडून कधीच जात नाही. आपल्या नेहमी जे मला कमेंट येतात की ताई मला असा प्रॉब्लेम आहे तसा प्रॉब्लेम आहे, 90% प्रॉब्लेमच्या उपायासाठी तुम्ही हे श्रीयंत्र जे आहे ते घरात स्थापित करा. हे खरंच खूप चांगलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हे स्थापित करू शकतात. तुम्ही छोटं घ्या, मी म्हणत नाही, तुम्ही भले हे बघा, आपण दिवाळीला 2 साड्या घेतो ना, तुम्ही भले 1 साडी कमी घ्या, पण श्रीयंत्र घ्या. विनंती करते मी तुम्हाला, हे जेव्हा तुम्ही स्थापित करणार तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल. श्रीयंत्रावरचा मी अजून काय फायदे आहेत हे मी आत्ता सगळं नाही सांगत, कारण मला तुम्हाला दुसऱ्या गोष्टी पण सांगायच्या, व्हिडिओ लेंदी होईल. श्रीयंत्राचा सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. हे तुम्ही उद्या स्थापित करू शकता. छोटं असेल छोटं घ्या. तुम्हाला देवाचं जिथे सामान मिळतं केंद्रातून पण मिळू शकतं, तिथे पण तुम्हाला हे मिळेल. तर ही एक गोष्ट झाली. यानंतर यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. दक्षिणावर्ती शंखाची तुम्हाला स्थापना करायची आहे, ती पण तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. यासाठी आपल्याला खूप काही पूजा वगैरे करायची नाही, त्याचं फक्त शुद्धीकरण करावं लागतं. तुमच्याकडे गंगाजल असेल, मी तुम्हाला आधी पण सांगितलं, गंगाजलची एक बाटली 10 ते 20 रुपयांपर्यंत मिळते, ती नेहमी तुमच्या घरामध्ये असावी. गंगाजलने देवाऱ्यासमोर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे, त्या कपड्यावर या शंखाची स्थापना करायची आहे. त्यामध्ये पहिले गंगाजलने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्थापना केल्यावर पण तुम्ही त्यामध्ये गंगाजल भरू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक लाभ होतो. आपले आर्थिक प्रॉब्लेम जे आहेत ते सुटण्यासाठी, आपले आर्थिक समस्या सुटण्यासाठी याचा फायदा होतो. तुमच्या देवाऱ्यामध्ये दक्षिणावर्ती शंख हा पाहिजेच. त्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी आहे, सगळं कसं स्थापित करायचं आहे काय आहे. तर तुम्ही उद्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर दक्षिणावर्ती शंख तुमच्या देवाऱ्यामध्ये स्थापित करू शकतात. आता या सगळ्या ज्या मी गोष्टी सांगितल्या, आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्ही जर श्रीयंत्र घेणार असेल तर ही कमळगट्ट्याची माळ असते. ही 108 मण्यांची माळ आहे माझी, बऱ्यापैकी मोठी आहे. 108 मण्यांची ही माळ आहे. ही माळ फक्त 80 ते 100 रुपयापर्यंत मिळते तुम्हाला. यामध्ये हे जे मणी असतात हे कमळाच्या फुलाचे बिया असतात, म्हणजे त्याच्या त्यापासून कमळ जे असतं हे यापासून उगवतं. हे 108 मणी आहेत. श्रीयंत्र जर तुम्ही घेतलं तर अतिउत्तम. त्यावर आपल्याला ही माळ ठेवायची असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुमच्या घरात लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्यासुद्धा चरणाशी तुम्ही ही 108 मण्यांची जी माळ आहे, कमळगट्ट्याची माळ, ही तुम्ही ठेवू शकता. याचं मी कारण सांगते. आपण रोज लक्ष्मी मातेला किंवा श्रीयंत्रावर 108 फुलं किंवा 108 वेळेस कुंकुमार्चन वगैरे नाही करू शकत. मी मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करत असते, तर आपल्याला रोज 108 फुलं वाहणं हे शक्य नसतं. तर हे ठेवल्यामुळे 108 त्या आपल्याला कुंकुमार, जसं आता समजा माझं हे श्रीयंत्र आहे,
तर याच्यावर मी असं गोलाकार करून, आता मी एका हाताने दाखवते मला जमत नाहीये, गोलाकार करून हे अशा प्रकारे मी श्रीयंत्रावर ही कमळगट्टाची माळ जी आहे ती ठेवत असते. याच्यामुळे 108 फुलं आपण श्रीयंत्रावर वाहिले असा याचा अर्थ होतो. तर त्यामुळे आपल्याला ही कमळगट्टाची माळसुद्धा तुम्हाला आज जमेल तर आज नक्की घ्या, अतिशय प्रभावी आहे. आणि लक्ष्मी मातेला कमळ फुल हे अतिशय प्रिय आहे, त्यामुळे ही माळ जर लक्ष्मी मातेचा मूर्ती फोटो काही पण असेल तर ही माळ नक्की घ्या, 100 रुपयापर्यंत आहे. मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत त्या खूप महाग काहीच, फक्त त्यातलं श्रीयंत्र जे आहे ते थोडंसं महाग आहे. तर ते तुम्हाला 1100 जे केंद्रातले श्रीयंत्राची प्राईस आहे ती 1100 तुम्हाला मिळतं. तर तुम्ही ते घेऊ, तेच थोडंसं महाग आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी अगदी स्वस्त आहे, तुम्ही घेऊ शकता. कष्टासोबत नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहे. आणि ही जी माहिती आहे ती तुम्ही तुमच्या, भले व्हिडिओ नाही शेअर केला तरी चालेल, पण तुमच्या आईसोबत, तुमच्या बहिणींसोबत, तुमच्या बहिणी, तुमच्या नणन, तुमचे जाऊ, जे पण कोणी असेल सगळ्यांसोबत सांगा. कारण तुम्ही जेवढी सेवा दुसऱ्यांना सांगाल त्याचा कळत नकळत फायदा जो आहे तो तुम्हाला सुद्धा होत असतो. तर नक्की ही छोटीशी माहिती होती, छोटेसे उपाय होते, पण त्यांचे फायदे खूप आहे, ते मला तुम्हाला सांगायचे होते. जमतील तेवढ्या गोष्टी घ्या, पण एक तरी घ्या, नक्की घ्या, आणि घ्याल अशी मी अपेक्षा करते. तर ही एक छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.